प्रल्हाद पाटील बॅट्समन आहेत आणि प्रल्हाद पवार गोलंदाज आहेत. पहिल्या चेंडूवरती दोन धावा एकवटल्या गेल्यात. तर येथे धावची जी संधी निर्माण होती मात्र संधी साधू शकली नाहीये. तर याच दरम्यान आमचे कल्याण डोंबिवली 40+ ग्रामीण संघटनेचे सचिव भीमदास काळन एडुटने यांना विनंती आहे मंचावरती या आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केलं जातोय. दिगंबर पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक झेलसाठी 500 रुपये आहेत अनंता पाटील यांच्याकडून. आयोजक आहेत एकेरी स्वरूपाची धाव मिळते. दोन संघामध्ये चाललेली लढत आपल्याला पाहा मिळतोय. 4 धावा स्कोरबोर्ड वरती. टॉस जिंकला या खेडकाई संघाने. फिल्डिंग स्वीकारत असताना प्रल्हाद पवार एक स्ट्रायकरचा गोलंदाज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या वडून उडवलाय चेंडूला. डीप मध्ये चेंडू जातोय. तोपर्यंत येते 2 धावा घेण्याचा अवधी होता. कालच जी स्पर्धा संपन्न झाली जय गावदेव जय हनुमान नागाव यांच्या वतीने तो चॅम्पियन संघ पाहायला मिळतोय. आई गावदेवी खेडकाळे पहिल्या दिवसात या संघाने अतिशय चांगली कामगिरी करून क्वालिफाय झाला आणि काल सुद्धा तेथे संधी निर्माण करत असताना शेवटच्या मॅच मध्ये नागाव संघाला परास्त करत चॅम्पियन पदक पटकावलं. तिसऱ्या क्रमांकाचा संघ राहिला तो जय हनुमान दातिवली. फुलटॉस बॉल गॅपमध्ये ढकायचं होत त्या ठिकाणी खेळाडू आहेत उत्तम पवार होते. स्वतःला जोखून दिलंय चेंडूला मात्र अडवण्यात यश प्राप्त केलंय. अद्यापर्यंत एकही मोठा फटका नाहीये. एकेरी दुहेरी दाबाना प्राधान्य देत असताना बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅकफुट पॉइंट मध्ये झेल सुटला जातोय. दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद झाले असते. मात्र चांगली फेकी होती. कलेक्टिंग व्यवस्थित झाली नाहीये त्यामुळे ते जीवनदान मिळतोय. सुखदेव पवार होते. हा सामना संपल्यानंतर निश्चित पहिला सामना एडुटने टीमने जिंकलाय आणि त्याच्यानंतर याच्यातून विजेता होईल तो संघ एडुटने संघाशी खेळेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकात बिनबाद 9 अशी धावसंख्या आपल्याला स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते. संतांनी सावध सुरुवात केली. एका षटकात 2 जीवनदान मिळाले. एक झेल सुटला आणि त्याचबरोबर एक रनआउट ची संधी निर्माण होती मात्र संधीचा फायदा करू शकले नाहीत घेऊ शकले नाहीयेत. गोलंदाज पॉवर प्लेचा षटक घेऊन आला. शक्ती पाटीलला पाहतोय आपण. निश्चित कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी झाली होती शक्ती पाटीलची. ज्याने लागोपाठ 5 चेंडू 5 षटकार एक विक्रम प्रस्थापित झालाय. कालच्या 40+ मध्ये अद्यापर्यंत पाहिलं तर षटकार 5 चेंडूंवरती 5 लेटकट खेळण्याचा प्रयत्न मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुनील पाटील होते. चांगलं फिल्डिंग कारण तेवढं ग्राउंड चांगलं आहे. आपण ग्रास पाहतो या मैदानावरती पूर्णपणे थोडीशी हिरवळ पाहायला मिळते आणि सहजासहजी आपण ड्राईव्ह लावू शकता तिथे. त्यामुळे ते पहिल्या सामन्यात सुद्धा तसंच चित्र पाहायला मिळालं आणि आता सुद्धा येते. खेळाडूंना एक नवीन नवीन संधी निर्माण करून देते आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण म्हटलं की प्रत्येक टीमला प्रत्येक खेळाडूला खेळण्यासाठी ते हवा हवसं वाटणारे मैदान. पहिलाच डॉट चेंडू फेकला जातोय शक्ती पाटीलच्या बाजूने. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडूचा प्रचंड वेग पाहायला मिळाला. डॉट बॉल
पुढे येऊन खेळल्यात, मात्र थोडीशी मिसफील झाली आहे. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात. किरण ठाकूर आहेत आणि तोपर्यंत येते. पाय ते काय घडलंय, तीन तीन क्षेत्ररक्षक बॅकअपला होते आणि या तीन धावा. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 13-13. शक्ती पुन्हा एकदा, फटका चांगला, डीपेक्षा कव्हरला चेंडू जाईल गोळीच्या वेगाने सीमा रेषा पलीकडे. पहिला चौकार पाहायला मिळतोय दुसऱ्या ओव्हर मध्ये. प्रल्हाद पाटील यांच्या बॅट मधून हा चौकार, चांगला फटका. पुन्हा एकदा गॅप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते, मात्र येऊन चेंडूला डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक आणि उचललाय. तोपर्यंत धाव कंप्लीट केली जातोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या चेंडूवरती आल्या दोन रन्स आणि षटकाची होती ती सांगता. एकंदरीत पहिला दोन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती पाहिलं तर बिनबाद 19. खेळ समाप्त झालाय. 19 धाबा स्कोरबोर्ड वरती बनवल्या गेल्यात. गोलंदाज प्रल्हाद पवार दुसऱ्या स्पेल मध्ये खिडक्या संघाच्या वतीने. पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा, एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिला जाईल, मात्र नकार दिला जातोय. चांगलं डिसिजन. कदाचित येथे धावपाची संधी निर्माण केली होती, कारण खेळाडू वेगाने आले चेंडूवरती. ऑन दी स्टम्प थ्रोपैकी गेली. दिगंबर पाटील होते. एकेरी स्वरूपाची धाव. दोन खेळाडू अद्यापर्यंत खेळत असताना फुल टॉस बॉल क्रॉस द लाईन बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहेत तेथे. चांगला चेस, अंतर चेस केलाय आणि तोपर्यंत इथे दोन धावा. आपण म्हणतो धाव धाव, मात्र 40+ क्रिकेट आहे, त्यामुळे जेथे तीन धावा असतात. थोडेशी अगोदरच धमचक झाली आहे, कारण सातत्याने धावा घेतात सिंगल डबल. आणि आज तर मजा आहे 40+ क्रिकेटला, कारण पाहिलं तर थोडेसे हसी विनोद पाहायला मिळतात. खेळाडू जंप करत असताना स्किड होतात किंवा एक्का दुक्का धावा घेत असताना खूप दमतात. पुढे आल्यात डान्सिंग डाऊन द विकेट. झेल हवेत आहे, क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर राहिलात आणि ते दोन धावा पूर्ण केल्या. 24 ही धावसंख्या.
पुढे आल्यात, फटका तर चांगला आहे मात्र जास्त उंची, यस शक्ती पाटीलचे अतिशय चांगले प्रयत्न होते, जवळजवळ हवेमध्ये सूर उडी घेतली होती, मात्र परफेक्ट चेंडू अगदी सीमारेषे लगत फडला गेलाय आणि हा षटकार पहिला षटकार पाहायला मिळतोय 30 धावा स्कोरबोर्ड वरती। बनवल्या गेल्या तिसरे षटक, पुन्हा एकदा पुढे आल्यात, फटका चांगला डीपेक्षा कव्हरला, किरण ठाकूर त्या ठिकाणी आहेत, मिसफील झाली आहे आणि चौकार मिळतोय 4 धावा, अगोदर षटकार आता चौकार। एनर्जी निर्माण करत असते आणि तीच एनर्जी आता मिळाली ती प्रल्हाद पाटीलला। पुन्हा एकदा पुढे आल्या, जेल ड्रॉप, एक धाव कंप्लीट केल्या, दुसरी धावेचा प्रयत्न राहील इथून आणि 2 धावा, निश्चित 3 षटक संपल्यात, मात्र दोन्ही खेळाडू मैदानावरती धावतात आणि 3 षटकामध्ये टोटल स्कोर झालाय तो आदर्श पडले 40+ पडले संघाचा 36 धावा 36। पाहावं लागेल या ठिकाणी चेंडूची फेकी, नो बॉल, कैलास पोरजी चा कॉल आलाय कारण चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आणि डायरेक्ट कीपरच्या ग्लोव्ज मध्ये आणि फ्री हिट आहे,
लक्षात ठेवा, आता एक धाव एक्स्ट्रा मिळाली, आता 45 वा पटका तर शानदार आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि आजच्या दिवसात सर्वाधिक लांब षटकार पाहा मिळतोय फलंदाज सुभाष ठाकूर, यू आर ऑन अ फायर। आणि 51 धावा 50 कंप्लीट झाली आहे। आदर्श 40+ क्रिकेट संघ पडले गाव बॅटिंग करत असताना 51 धावा, किरण ठाकूरला पाहतोय षटकार आलाय, खूपच लांब पल्ल्याचा षटकार, पाहावं लागेल व्हाइट बॉल, पहिल्यांदा नो होता फ्री हिट वरती षटकार आला, त्याच्यानंतर व्हाइट बॉल, 52 धावा स्कोरबोर्ड वरती होत असताना चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय, सुरुवात खूप छान झाली। अगदी खोलवर टप्प्याचा बॉल फेकण्याचा प्रयत्न, शक्ती चेंडूवरती आल्यात, एक धाव कंप्लीट केले मिसफील्ड आणि त्याचा फायदा उचलत असताना 2 धावा, गुड रनिंग गुड रनिंग, चांगला रनवे पाहायला मिळतोय। 53 धावा 54 फुल टॉस बॉल, एज लागून चेंडू पाठीमागे जातोय, षटकार आल्यानंतर थोडस कमबॅक करत असताना पाहायला मिळतो आपल्याला एकच धाव 55 55 धावसंख्येपर्यंत चल करतोय संघ। दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, लाईन जर पाहिली तर चांगली होती कारण खेळाडू पुढे सरकले, त्यामुळे ते डॉट बॉल, आता मात्र दिशेपासून भरकडले कारण अगोदर सुद्धा ऑफस्टिक वरती लाईन होती, मग खेळाडू पुढे आले, आता खेळाडू जागेवरती थांबले, त्यामुळे पंचांनी सहजरित्या व्हाइट बॉल ची घोषणा केली। टॅप खेळा जातोय चेंडूला, एक धाव मिळेल दुसरे धावेचा प्रयत्न राहील या ठिकाणी का, आणि सहजरित्या ते 2 धावा, तिसरी धाव पाळा मिळेल का, आणि 3 धावा, आज खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय खेळकार संघाच्या वतीने, एकाग्रता नाहीये, त्यामुळे जिथे एक धावा होते तिथे 2-2 होते तिथे 3 अशा धावा मिळत गेल्या आणि अखेरकार धावसंख्येपर्यंत 59 59 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय संघ। शेवटचा चेंडू चांगला बॉल अगदी एक्झिक्यूट केलाय डीप मध्ये प्रल्हाद पवार आहेत, तिथे सुद्धा दुसरे धावेचा प्रयत्न होईल आणि थ्रो आलाय, चांगला चांगला थ्रो आलाय शेवटच्या बॉल वरती, 2 धावा कंप्लीट केल्यात, एकूण पाहिलं तर 61 धावा बनवल्यात, 62 धावसंख्येची गरज आहे ती टीम आई गावदेवी खेडकारी संघाला। नेक्स्ट मॅच पहा, जो पहिला संघ जिंकला एडूटने आणि आता जो जिंकेल त्याच्याशी लढत होईल नेक्स्ट मॅच, नाही
धावा कुठल्या त्या 61 आणि त्या 61 धावांमध्ये जर पाहिलं सलामीचे फलंदाज होते प्रल्हाद पाटील या फलंदाजाने धावा कुठल्या तब्बल 35 नाबाद आणि त्यानंतर आपण पाहतोय सुभाष ठाकूर 14 धावांचं योगदान दिलं प्रल्हाद पाटील एक सिनियर क्रिकेटपटू त्यांचा खेळ आम्ही पाहिलाय जवळून आमचे मित्र आहेत मात्र सलामीला येऊन संघाला सावरणं सहकार्याने घेऊन फलंदाजी करणं हे कित्येक वर्ष केलं या फलंदाजाने लेजंड प्लेअर आहेत आज आमचे नाना दिसत नाही आहेत ज्ञानेश्वर मात्रे मात्र नाना जरी नसले तरी हा संघ नानांच्याच नावाने ओळखला जातो आमचे ज्ञानेश्वर मात्रे एक उत्कृष्ट गोलंदाज पडले संघासाठी रेग्युलर संघासाठी भरपूर वर्ष चांगलं योगदान दिलं ते आज काय कारणास्तव संघात नाही आहेत मात्र संघानं चांगली फलंदाजी केली 5 षटकांमध्ये 61 धावा कुठल्या चला साई मात्रे आयोजक तुमचे सहकारी तुम्हाला बोलवतात या बघा आयोजकात जरा थोडस बारकाईने लक्ष ठेवा कारण सहकारी तुमच्याशी सहकार्याने बोलायचं असतं काही विचारायचं असतं तर तुम्हाला इथं व्यवस्थित थांबायचं आहे हरकत नाही आहे काही फोन्स असतात समस्या असतात थोडेफार लांब जातात मात्र आयोजक नेहमीच तयार असतात चला मीची जोडी आपण पाहतोय सुखदेव पवार आणि शक्ती पाटील तर बघा गोलंदाज आपण पाहतोय सुभाष ठाकूर 5 षटकांची लढत पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय 30 चेंडूंमध्ये 62 धावांचं लक्ष एक चांगलं लक्ष ठेवलं पडलं संघानं आमचे दोन पंचाध्यक्ष कैलास पोरजी धानसर आणि राजू काटे नारिवली तर सामन्याला इथं सुरुवात होते पंच इशारा करतात दोन मिनिटं थांबा कैलास पोरजी दोन मिनिटं थांबा बघा लक्षात घ्या ठीक आहे कधी कधी हरकत नाही कारण तुम्ही रेग्युलर मध्ये खेळलात तुम्हाला सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण करायचंय लक्षात घ्या आयोजक नवीन आहेत त्यांना सहकार्य करायचं आपलं कर्तव्य आहे पंचांना काही माहीत नव्हतं पंचांना असं वाटलं की त्यांचा नेहमीचा क्षेत्ररक्षण करतोय हरकत नाहीये चला त्यांनी ते मान्य केलंय तुम्हाला सर्कल मध्येच राहावं लागेल काही नियम असतात संघटनेचे असोसिएशनचे ते तुम्हाला फॉलोच करावे लागतील क्षेत्ररक्षण करण्यासाठी घेतलंय उत्तम पवार मान्य करतो पण बघा सर्व संघ आपलेच असतात पण नियमाचा भंग होता कामा नये सर्कल मध्ये राहू शकतात हरकत नाहीये कारण आज जर तुम्ही जर काही ऑब्जेक्शन घेतलं नाही नंतर चर्चा होते उत्तम पवार तुम्हाला माहीत असेल या गोष्टीचे नियमाचा भंग करू नका पालन करा कारण तुमची स्पर्धा होणार असते तुम्हाला आयोजन करायचं असतं आणि 40+ क्रिकेट म्हटलं तर एन्जॉय क्रिकेट आणि फिटनेस क्रिकेट तर लक्षात घ्या मात्र नियम तुम्हाला पाळावेच लागतील तुमचे संबंध कसे असू द्या मित्रत्वाचे असू द्या नातेवाईक असू द्या मात्र नियमानुसारच तुम्हाला इथं खेळायचंय लक्षात घ्या सर्वांनाच आम्ही सूचना करतोय सामन्याला इथे सुरुवात होते गेम इज ऑन पंच कैलास पोरजी इशारा करतायत 30 चेंडू 62 धावांचं लक्ष्य गोलंदाज तयार पहिला चेंडू टेकअप घेतोय टप्पा पडल्यानंतर चेंडू आत येतोय गुड बॉलिंग गोलंदाज आपण पाहतोय तर आमचे कल्पेश पाटील गुणलेखक अतिशय चांगली कामगिरी सातत्याने करत असतात आणि इथं ज्यावेळेस गुणलेखक आम्हाला अपडेट देतो त्यावेळेस त्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतात त्याचप्रमाणे आम्हाला बोलावं लागतं मात्र कधी कधी होतंय काय काही संघांकडनं खेळाडूंकडनं चुका होत असतात नाव सांगताना म्हणा किंवा अचानक मध्येच कोणतरी 2-3 जण एकदम बोलतात त्यावेळेस त्यांचा जम बसत नाही लक्षात घ्या गोलंदाज तयार चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते फटका फसला असं वाटलं होतं की फलंदाज चेंडू फिरकावून देईल शक्ती पाटील सारखा मोहरा गारद केलाय गोलंदाज सुभाष ठाकूरनं कारण काळुराम पाटील होते क्षेत्ररक्षक बघा शक्ती पाटील असा खेळाडू आहे गोलंदाजी असो फलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो आणि काल आपण पाहिलं अंतिम दिवस होता नागाव स्पर्धेचा त्या स्पर्धेमध्ये 5 चेंडूंमध्ये 5 षटकार टोकले होते आणि हा फलंदाज
हा फलंदाज मालिकावीर ठरला होता त्या स्पर्धेमध्ये, मात्र सुभाष ठाकूर ने इत जे काम करायचं होतं ते पूर्ण केलंय, कारण डिफेन्स करतोय बचाव करतोय पडले संघ। बघा दुखापत झाली आहे, जरा आयोजकांना विनंती असेल स्प्रे स्प्रे बघा जरा, नितीन साई बघा लक्ष द्या, आयोजक आहात, कुठे ठेवली असेल वस्तू, फर्स्ट एड बॉक्स तयार ठेवा, समोर ठेवा, येते येते हरकत नाही, तोपर्यंत तुम्ही क्षेत्ररक्षण लावू शकता, पंच सूचना करतात। दोन चेंडूंमध्ये एक धाव एक विकेट बाद प्राप्त केली गोलंदाजाने। प्रल्हाद पवार निर्धाव चेंडूची समाप्ती होते, प्रल्हाद पवार उंचपूर असा फलंदाज, फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो अष्टपैलू कामगिरी शक्ती पाटील आणि प्रल्हाद पवार हे नेहमीच करत असतात। आज नक्कीच आपल्या कामगिरीनं किटकाळी संघानं उंच भरारी घेतली, भले भले संघ या संघाने गारद केले। कोलर टप्प्याचा चेंडू दांडी गोल यष्टा उद्वस्ता सुभाष ठाकूर इज ऑन फायर, फलंदाजाला शब्द वापरला जातोय, मात्र गोलंदाज सुभाष ठाकूर आग ओकण्याचं काम करतोय। डीजे तर आमचे पंच राजू काटे इशारा करतात पडले संघाला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या,
पांच षटकांचा अवधी असतो 25 मिनिटांचा प्रति षटकामागे तुम्हाला 5 मिनिटांचा अवधी दिलाय पंचांनी पालन करा फॉलोज करा नियम गोलंदाज काळूराम पाटील येत आहेत समीकरण आता आपण पाहतो 24 चेंडू आणि समीकरण आता आमचे गुणलेखक आम्हाला सांगतीलच अजूनही 57 धावांची गरज धावा होतील मात्र तुम्हाला प्रयत्न करावे लागतील काळूराम राइट अम राउंड द विकेट कट केला चेंडू फटका फसला किरण ठाकूरच्या खेळीचा अंत होतोय आपल्या सहकाऱ्याने सुभाष ठाकूरने पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली त्या षटकामध्ये त्या गोलंदाजाने धावा खर्च केला फक्त 5 दोन गडी बाद केलेत आणि काळूरामने जसा चेंडू रिलीज केला एसट्यांच्या मागे एसटी रक्षकाने आपलं काम पूर्ण केलं अरुण पाटील एसटी रक्षक होते तिसरा धक्का बसलाय तो किडकाळी सारख्या मजबूत संघाला कालच त्या संघाने 3 दिवसाची स्पर्धा नागावची स्पर्धा जिंकली चॅम्पियन संघ ठरला होता तो मात्र पडले संघाचा जर विचार केला कामगिरीचा जर विचार केला कल्पेश तर पडले संघ कमी स्पर्धा खेळत असतो त्यांचे खेळाडू सातत्याने उपलब्ध नसतात मात्र त्या संघानं पडले संघानं ज्ञानेश्वर मात्रे यांचा संघ प्रभावित केलाय कामगिरी चांगली करतो हा संघ उत्तम पवारचा एक बलाढ्य संघ त्या संघाशी फाईट करतो दोन हात करतो हा पडले संघ विशाल पाटील स्ट्राइक एंडला ऑफ साइडला खेळतात फटका चांगल्या पद्धतीने सजवला क्षेत्ररक्षक आहेत इथे चुका होतात पंच राजू काटे चौकाराचा इशारा करतात दिलदास सुभाष ठाकूर होते संतोष ठाकूर होते क्षेत्ररक्षक चूक झाली हरकत नाहीये पंच राजू काटे इशारा करतात बघा चौकार आल्यानंतर कल्पेश कशी परिस्थिती निर्माण होते चूक होती क्षेत्ररक्षकाची मात्र दबाव खाली आले गोलंदाज काळूराम म्हणजे बघा दबाव तुमच्यावर नाहीये समोरच्या संघावर मात्र तुम्ही दबावामध्ये येत आहे तर विश्वास पाटील यांच्याकडनं सुखदेव पवारसाठी सलग 3 चेंडूंमध्ये 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि 3 चेंडूंमध्ये सलग 3 चौकार ठोकले तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल तर सुखदेव पवार यांच्यासाठी आज 14 धावा आपण पाहतोय धावफलकावर आणि आतापर्यंत जर विचार केला तर फलंदाजी करतोय तो विशाल पाटील इरादे स्पष्ट केले त्या फलंदाजांना कारण थोडासा बॅकफुटला खिडकाळी संघ ऑन साइडला खेळता चकवलाय मैदानाने चकवलं क्षेत्ररक्षकाला त्यात चेंडूफेक केली जाते मात्र जर कदाचित चेंडूफेक व्यवस्थित असती कल्पेश तर धावचिती होऊ शकली असते बरोबर आहे पण काय होतं परिस्थिती बाहेरून आपण बोलतो कुणी असू द्या बाहेरून बोलणं सोपं असतं आणि समोर जेव्हा मैदानात जो माणूस खेळाडू सामना करत असतो परिस्थितीचा त्याची जाण फक्त त्यालाच असते आपण बाहेरून कितीही बोलू द्या प्रत्यक्ष सामना त्याला कामगिरीचा करायचा असतो काळूराम राइट अम राउंड द विकेट फटका सजवला क्षेत्ररक्षक आहे तयार होता क्षेत्ररक्षक सुभाष ठाकूर आणि सुखदेव पवार यांच्यावर बक्षिसांची खैरात केली होती मात्र ती प्राप्त करता आला नाही बाद झालेत ते संगीत आपण ऐकतोय चार बाद 15 अशी अवस्था आपण पाहतोय नाजूक अवस्था खिडकाळी संघाची एक मजबूत संघ पडले संघाशी सामना करतोय पडले संघाने 61 धावा कुठल्या पहिल्या सत्रामध्ये
आणि 62 धावांचा डिफेन्स अतिशय चांगल्या पद्धतीने करतोय। फलंदाज नवीन आपण पाहतोय दीपक पाटील स्ट्राइक एंडला, कालराम राइट हैंड राउंड द विकेट, गुड बॉलिंग गुड बॉलिंग। शेवटचा चेंडू कदाचित असेल, नक्कीच राजू काटेने इशारा केला, षटक क्रमांक दुसरे इथे संपतय। दोन षटकांचं विश्लेषण जर पाहिलं तर पहिले षटक हाताळले गोलंदाज होते सुभाष ठाकूर, फक्त 5 धावा खर्च केला, महत्त्वाचे 2 गडी बाद केले, आणि दुसरे षटक हाताळले गोलंदाज होते काळूराम पाटील, फक्त 10 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले। दोन षटकांचा 12 चेंडूचा खेळ इथे संपलाय, समीकरण उरलंय 18 चेंडू 3 षटक, आणि धावांची गरज असेल ती 47 धावांची गरज। आता तुम्हाला इथून करूया मरुची स्थिती आली खिडकाळी संघासाठी, त्याचं कारण तुम्ही पहिल्या सत्रामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी केली आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये 2 षटकांमध्ये तुमच्या धावा आल्यात त्या फक्त 15, त्याचं कारण गोलंदाजी सुभाष ठाकूर आणि काळूराम पाटील या 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे। धावा अजूनही होतील, मात्र 18 चेंडूंमध्ये सातत्याने तुम्हाला 10 फलक खालता ठेवावा लागेल तरच हा सामना तुम्ही जिंकू शकता। नक्कीच कल्पेश, डगआउट मध्ये खिडकाळी संघाच्या शांतता, कारण शांतता अशा वेळेस असते ज्यावेळेस कधीतरी आपण दबावामध्ये होतो, आपले सहकारी खराब कामगिरी करत असतात, मात्र प्रत्येक दिवस आपला नसतो। विशाल स्ट्राइक एंडला, आता हा चेंडू, मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, क्षेत्ररक्षक होते प्रल्हाद ठाकूर, असं वाटलं होतं की चेंडू त्यांच्या डोक्यावरनं बाहेर जाईल, मात्र उंच उडी घेऊन त्यांनी चेंडू अडवलाय, चांगला प्रयत्न गुड जॉब। 17 धावा आपण पाहतो, टोटल स्कोर 17, 17 चेंडूंमध्ये 45 धावांची गरज। आमचे गुणलेखक कल्पेश पाटील अतिशय चांगली माहिती देत आहेत, सुभाष ठाकूर तयार राइट ओव्हर द विकेट, गुड बॉलिंग गुड बॉलिंग। टप्पा पडल्यानंतर चेंडू कल्पेश आत येतोय, व्हेरिएशन दाखवतोय, विविधता दाखवतोय, सुभाष ठाकूर वेगावर स्वार होत आहेत आणि नियंत्रण राखलं या गोलंदाजाने, त्याचं कारण संघनायकानं तिसरं षटक त्याच्या हाती सोपवलं। आतापर्यंत हा गोलंदाज वैयक्तिक दुसरं षटक हातावतो, सांघिक तिसरं षटक, गुड बॉलिंग विशाल स्ट्राइक एंडला, चांगली गोलंदाजी, यापेक्षा चांगली गोलंदाजी कोणती असू शकते। 22 स्वरूपात 1 धाव येते, पंच कैलास पोरजी इशारा करतात अतिशय हुशार, पंच आमचे 2 पंच कैलास पोरजी मॅन फ्रॉम धानसर आणि राजू काटे मॅन फ्रॉम नारिवली, स्वतः भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेत रेग्युलर मधनं, आता 40+ मध्ये सुद्धा खेळतात राजू काटे आमचे। 18 धावा धावफलकावर, बागपुटला गेलेत, फटका सजवला, क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं होतं क्षेत्ररक्षण, चेंडूफेक करण्याचा प्रयत्न, अचूक चेंडूफेक, क्षेत्ररक्षक होते काळूराम पाटील। दुसरं षटक 10 धावांचा हाताळलं, 2 गडी बाद केले, समर्थक टाळ्या वाजवत आहेत, प्रेक्षक हा फार मोठा दुवा असतो, तुमच्या पाठीशी आशीर्वाद घेऊन येत असतो, तुमची कामगिरी कशी उंचावेल ते प्रत्यक्ष मैदानात तुम्हाला करायचं, मात्र आशीर्वाद आणि टाळ्या या तुमच्यासाठी येत आहेत। समोर खेळतात, समोर खेळतात, 200 पाठलाग करतात, चेंडू चांगला हाताळला होता मात्र फटकाही विशालनं चांगला सजवला होता, चौकार येतोय। धन्यवाद डीजे, धाव संख्या पाहतो 33 चेंडू 23 धाव, अजूनही धावांची गरज असेल, 13 चेंडू 39 धावा, विशाल प्रयत्न करतात, सुभाष ठाकूर पुन्हा एकदा ऑफसाइडला खेळतात, क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण, गुड जॉब, चेंडू फेक चांगल्या पद्धतीने केली जाते, बघा सहकारी बॅकिंगला येतात आणि कामगिरी तुमची का उंचावते, तुम्ही प्रयत्न करतात, प्रयत्नानं तुम्हाला यश लाभतंय। षटक क्रमांक 3 इथं संपतंय, टोटल धावा आपण पाहतो धावफलकावर
24 धावांची गरज असेल ती 38 षटक शिल्लक असतील ती 2 आणि चेंडू शिल्लक असतील ते 12 डीजे दिलदास गाज तुमचे सरचे स्वागत या स्पर्धेमध्ये आणि या पुढची लढत असेल ती खार्डी विपक्ष चिकनकार बिग फाइट सामना एका बाजूला हरेश केने 40+ क्रिकेट मधील आज आम्ही नामकरण केले अगोदरच केले पण तुमच्या माहितीसाठी सांगतो सुनील भोईर 40+ क्रिकेटचा बकासूर हे नाव आम्ही देतोय हरेश केनेला कारण ती लायकी तो दर्जा त्याने प्राप्त केलाय धावांचा भुकेलेला हा फलंदाज आणि आपल्या संघाची कामगिरी सातत्याने उंचावण्याचा प्रयत्न दिसतोय तो हरेश केनेच्या माध्यमातून 40+ क्रिकेट मध्ये एक शतक त्याच्या नावावर आहे 3 सामन्यांमध्ये 250 च्या आसपास धावा त्याने कुठल्या आहेत आणि कोणताही संघ असू द्या संघ कितीही अडचणीत असू द्या हरेश केने आणि विक्रम भोईर ही जोडी कोणताही सामना जिंकून देऊ शकते आपल्या कामगिरीच्या जोरावर तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो खार्डी संघ श्याम दातीलकर सुरेश पाटील निलेश म्हात्रे आणि इतरही दिग्गज दोन असे संघ लढतील आता तिसरा सामना सामना भरपूर चुरशीचा होईल यात तीळ मात्र शंका नसेल बिग फाइट सामना असेल पुढचा खार्डी विपक्ष चिकनगार गोलंदाज प्रल्हाद पाटील येत आहेत सलामीला आले 35 धावांचं योगदान दिलं आणि आता धावांची गरज असेल 12 चेंडू आणि तब्बल 38 धावा होतील धावा प्रयत्न करावे लागतील चुका झाल्या 2 षटकांमध्ये तुमच्याकडनं अजूनही दुरुस्ती होऊ शकते लक्ष्य मोठं असेल मात्र तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील हरलात तर स्पर्धेतून बाहेर व्हाल जिंकलात तुमचं अस्तित्व टिकून राहील गोलंदाज प्रल्हाद पाटील राईट अमोवर द विकेट स्ट्राइक इनला आपण पाहतो फलंदाज विशाल पाटील राईट अमोवर द विकेट गुड बॉलिंग अनुभव इथं सिद्ध करतायत प्रल्हाद पाटील 35 धावांचं योगदान सलामीला आले नाबाद राहिले तंतर आपण पाहतो गोलंदाजीसाठी आलेत पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय मात्र पकड जर पकडीचा जर विचार केला इथं तर पकड घट्ट करत चाललाय पडले संघ 11 चेंडू 38 धावांचं समीकरण धावा होतील प्रयत्न करावे लागतील प्रल्हाद पाटील सिनियर खेळाडू खोलवर टप्प्याचा चेंडू बघा काय गोलंदाजी करतोय प्रेक्षक बघा दर्शक पडले संघाचे समर्थक कारण हा खेळाडू सिनियर आहे रेग्युलर संघासाठी भरपूर वर्ष योगदान दिलंय आणि आज आपली योग्यता पुन्हा एकदा 40+ माध्यमातून पडले संघासाठी आज सिद्ध करतोय गुड जॉब प्रल्हाद पाटील विशाल तुमच्याकडनं धावा होतील दबाव तुमच्यावर वाढवला प्रल्हाद पाटील या गोलंदाजानं गुड बॉलिंग गुड बॉलिंग गुड शॉट विशाल समोर खेळताय दुसऱ्या धावचा नक्कीच प्रयत्न करतील दोन धावा पूर्ण करतायत सव्वीस धावा आपण पाहतो धावफलकावर 10 चेंडू 36 धावा होतील विशाल करतील 9 चेंडू 36 धावा कल्पेश आरामात हरकत नाहीये अपडेट तुम्ही देताय बोलतोय आम्ही चुका होत असतात मान्य करतोय दुरुस्त करून घ्या समोर खेळतायत समोर खेळतायत क्षेत्ररक्षक आहेत चांगले क्षेत्ररक्षण होत आहे
एकूण धाव संख्या आपण पाहतो धावपळकावर 27, धावांची गरज असेल ती 35, चेंडू शिल्लक असतील ते 8। पुढचा चेंडू फटका फसलाय, मात्र क्षेत्ररक्षक दूरचं अंतर कापतायत। डबल सिंगलला प्राधान्य देत आहेत, त्याचं कारण गोलंदाजी चांगली होती आहे। प्रयत्न करतायत दोन फलंदाज, मात्र प्रयत्नाने यश लाभत नाहीये। कल्पेश एक बलाढ्य संघासमोर लढत देतोय, पडले संघ कौतुक करावं लागेल, कारण हाच संघ खिळखाळी संघ कालच्या दिवसात चॅम्पियन ठरलाय नागावच्या स्पर्धेमध्ये। गुड बॉलिंग प्रल्हाद पाटील, त्यांचे हावभाव आपण पाहू शकता, आनंद व्यक्त करतात। आणि इथं जर विचार केला तर आता चेंडू शिल्लक असतील ते 7 आणि 6 आणि धावांची गरज असेल ती 33। तर बघा त्यांचे पडले संघाचे 5 ते 6 खेळाडू प्रॅक्टिस करत नाहीत, विदाउट प्रॅक्टिस मैदानात उतरलेत। आणि एका बलाढ्य संघाला टक्कर देत असताना कामगिरी बघा कशी उंचावली पडले संघाना, फक्त दोघच जण प्रॅक्टिस करतात, क्या बात आहे। 6 चेंडू 33 धावा। चला चला पडले संघ सहकार्य करा, पंच कैलास पूर्जी तुम्हाला सूचना करतात पालन करा, तुमचा संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे, सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहात, मात्र सामना संपलेला नाहीये। तुम्हाला 25 मिनिटाचा अवधी दिलाय दोन पंचांनी। रवींद्र पाटील सज्ज होत आहेत, 6 चेंडू 33 समीकरण। स्ट्रायकिंगला आपण पाहतो फलंदाज विशाल पाटील, ऑन साइडला टर्न केलाय, जागा बनवली आहे, क्षेत्ररक्षक दूरचं अंतर कापतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे। नक्कीच सामना कुठेतरी सोडून दिल्यासारखा वाटतो खिडकाळी संघानं, लक्ष मोठं होत चाललं होतं, पहिल्या दोन षटकांमध्ये कमी धावा आल्या त्याचं कारण सुभाष ठाकूर आणि काळूराम पाटील या दोन गोलंदाजांची चांगली गोलंदाजी आणि सातत्यानं चांगलं क्षेत्ररक्षण केलं, दबाव वाढवत गेले आणि आत्ता शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज असताना उत्तम पवार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर येतोय तो चौकार, 4 धावा। पंच कैलास पूर्जी इशारा करतात, कल्पेश ही फलंदाजी क्रिकेट संघाची सुरुवातीला व्हायला पाहिजे होती, दोन षटकांमध्ये चित्र स्पष्ट झालं असतं, धावांचं अंतर अंदाजे किती उरलं असतं हे कमीत कमी स्पष्ट झालं असतं, मात्र कौतुक करावं लागेल पडले संघाचं। 4 चेंडू 28 धावा। पंच कैलास पूर्जी इशारा करतात, दिशा भरकटलेत गोलंदाज किरण वाढचा इशारा करतात पंच, रवींद्र आहेत, ऑन साइडला टर्न केला उत्तम पवार, उशीर झालाय तुम्ही लवकर यायला हवं होतं, त्याचं कारण तुमचे मुख्य फलंदाज फलंदाजी करत असताना तुम्ही लवकर येऊ शकत नाही, तुम्हालाही माहिती आहे, मात्र तुम्ही चांगली फलंदाजी करताय, हरकत नाही आहे, मात्र इथं थोडासा उशीर झालाय खिडकाळी संघासाठी, ज्या संघांना कालच्या दिवसात नागाव संघाची स्पर्धा जिंकली 40+ माध्यमातून, मात्र आज खिडकाळी संघाने निराश केलाय, अपेक्षा होती समर्थकांना प्रेक्षकांना हा संघ सहज हरवेल पडले संघाला, मात्र बघा कौतुक करावं लागेल पडले संघाचं, 5 ते 6 खेळाडू सातत्यानं सराव करत नव्हते। पुन्हा एकदा समोर खेळतात क्षेत्ररक्षक आहेत, चांगला प्रयत्न केला होता, निर्धाव चेंडूची समाप्ती होते, दोन चेंडू 21 धावा। चांगला प्रयत्न ऑन साइडला टर्न करण्याचा फलंदाज उत्तम पवार यांचा, निर्धाव चेंडूची समाप्ती होते,
विजयापासून एक पाऊल दूर पडले संघ, मात्र प्रल्हाद पाटील तुमचं अभिनंदन आम्ही लगेच करू शकत नाहीये. शेवटचा चेंडू, गुड बॉलिंग गुड बॉलिंग, अशा पद्धतीने पडले संघांना बलाढ्य खिडकाळी संघाला मात दिली, पराभव केला खिडकाळी संघाचा. अभिनंदन प्रल्हाद पाटील, अभिनंदन ज्ञानेश्वर मात्रे आमचे नाना आणि संपूर्ण पडले संघाचं. तर सुनील भोईर.